मैगिंग चिल्ड्रन स्टोरी बुक्स जर्मनीतील लीडिंग पब्लिशर मैगिंगची चिल्ड्रन स्टोरी बुक्स ही पुस्तके भारतामध्ये टार्गेट पब्लिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होत आहेत. ग्रेट ॲज अ बटन, इट्स वर्थ अ ट्राय, एव्हरी वन हॅज वन, डू नॉट मेस विथ द सर्कल ऑफ लाईफ, द आईस्क्रीम मास्टर ही 5 स्टोरी बुक्स आहेत. ग्रेट ॲज अ बटन या पुस्तकाला चॅन्टिक्लिअर इंटरनॅशनल बुक अवॉर्ड्स यामध्ये लिटिल पिप्स चिल्ड्रन बुक्स या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रेट ॲज अ बटन ही एक काल्पनिक स्टोरी आहे. बटन हे या स्टोरीमधील मेन कॅरेक्टर आहे. त्याने त्याची जर्नी या स्टोरीतून मांडलेली आहे. स्वतःला कमी लेखणाऱ्या बटनाला कशाप्रकारे स्वतःचे महत्त्व समजते हे या स्टोरीतून सांगितले आहे. स्वतःमधील टॅलेंट समजून सेल्फ इस्टीम बिल्ड करणे गरजेचे आहे ही शिकवण या स्टोरीमधून दिली आहे. इट्स वर्थ अ ट्राय ही मुलांना एनकरेज करणारी स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे, कारण एक दिवस प्रयत्नांना यश नक्कीच मिळते ही शिकवण दिली आहे. डू नॉट मेस विथ द सर्कल ऑफ लाईफ ही एक ॲडव्हेंचरस स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये एक यंग फ्रॉग आणि त्याचा फ्रेंड स्नेक हे दोघे जण कोणीही कोणाला खायचे नाही हा सर्कल ऑफ लाईफ ब्रेक करण्याचा प्रयत्न करतात, परंतु सर्कल ऑफ लाईफ, नेचर लॉज यांचे महत्त्व त्यांना समजते. आपल्या सर्वांसाठीच नेचर लॉज, सर्कल ऑफ लाईफ का महत्त्वाचे आहेत हे या स्टोरीमधून सांगितले आहे. एव्हरी वन हॅज वन ही एक फनी स्टोरी आहे. लहान मुलांना अनेक गोष्टींची क्युरिओसिटी असते, त्यांना अनेक प्रश्न पडत असतात. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे आपल्या सर्वांना बेली बटन का असते, याचेच उत्तर मजेशीर पद्धतीने या स्टोरीतून सांगितले आहे. तसेच बेली बटनशी संबंधित आई व मुलामध्ये असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला आहे. आईस्क्रीम मास्टर ही एक ॲडव्हेंचरस स्टोरी आहे. या स्टोरीतील लहान मुलगा अनिल याला आईस्क्रीम फार आवडत असते. आईस्क्रीम मशीन विकत घेण्यासाठी अनिल कशाप्रकारे वेगवेगळ्या आयडिया करून पैसे जमवतो आणि शेवटी आईस्क्रीम मशीन विकत घेऊन स्वतःचे आईस्क्रीम बनवतो याविषयी ही स्टोरी आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो तर ती नक्कीच अचीव करता येते हे या स्टोरीमधून सांगितले आहे. या पुस्तकांमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट्स कथांच्या स्वरूपात दिलेले आहेत. कॅची कॅरेक्टर्स आणि अट्रॅक्टिव्ह इमेजेस यांमुळे ही पुस्तके मुलांना नक्कीच आवडतील.